नमस्कार मित्रांनो, मी गुंजाळ दत्तात्रय दशरथ, श्रीराम विद्यालय कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। प्रथमतः मी सर्व विद्यार्थ्यांचं व्हीस्कूल ॲपमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन यामधील पेशी विभाजन व जैवतंत्रज्ञान या प्रकरणातील आपल्याला कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे आज अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रथम जे आहेत खते। आता खते म्हटल्यानंतर खतांचे प्रकार दोन, पहिला जो आपण बघतोय तर तो आहे सेंद्रिय खत, म्हणजे गांडूळ असेल किंवा बुरशी असेल याद्वारे निर्माण झालेली खतं यांचा याच्यामध्ये समावेश होतो। आणि दुसरा जो प्रकार जो आहे तर तो आहे रासायनिक खते। आता रासायनिक खतं जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही आकृती त्याच्यामध्ये दिलेली आहे, युरियाची नीम कोटेल ज्याला आपण म्हणतो। आता दोन्हींचाही उद्देश एकच असतो की आपली उत्पादन क्षमता वाढवणे। आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असणारा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो। आता याच्यामध्ये जी गांडूळ असतील किंवा बुरशी असेल तर याच्यामुळं जमिनीतमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम तर हे पिकांसाठी उपलब्ध असलेले घटक निर्माण होऊ शकतात। आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मातीविरहित शेती ज्याला आपण हायड्रोपोनिक्स म्हणतो, तर या हायड्रोपोनिक्समध्ये विद्राव्य खतांचा वापर केला जातो। आता या रासायनिक खतांमध्ये जे आपण बघतोय तर रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर झाला आणि त्याचे अनेक धोके आज आपण बघत आहोत। आता याच्यामुळं काय होतं, रासायनिक खतांच्या वापरामुळं जमिनी नापीक होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याची नुकसान हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं। आता पुढचा जो मुद्दा आपण बघणार आहोत कीडनाशकी ज्याला आपण इन्सेक्टिसाइड्स म्हणतो। आता प्रत्येक वनस्पती ज्या असतात तर त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ऑलरेडी निर्माण झालेली असते आणि मग रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये त्या वनस्पतीमध्ये ती रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली दिसून येते। आता कीटकनाशकांचा जो वापर असतो तो अनिर्बंध वापर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो, बेसुमार वापर ज्याला आपण म्हणतो। आता आपण बघतोय की बेडूक आणि कीटक बक्षी जे वनस्पती पक्षी असतात तर ते काय करतात, कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात, पण तरीसुद्धा आपण काय करतो उत्पादन वाढवण्यासाठी कीडनाशकांचा जास्तीत जास्त वापर करतो। आता ही जी कीडनाशकं असतात तर हे एक प्रकारचं विष आहे। आता यालाच आपण म्हणतो जैविक विषवृद्धी। आज समोर आपल्याला काही चित्र आपल्याला दिलेली आहेत कीडनाशकांची, तर ही जी कीडनाशकं आहे ही एक प्रकारची विषवृद्धी आहे। मग हिला विषवृद्धी का म्हणायचं, तर याच्यामध्ये ही जी विषवृद्धी असते ज्यावेळेस आपण त्याची फवारणी करतो तर त्यावेळेला त्या फवारणीद्वारे किंवा लिक्विडच्या माध्यमातून त्या वनस्पतीच्या मुळामध्ये ती शिरते। मुळामध्ये शिरल्यानंतर ती पाणी आणि त्याच्यामध्ये असणारी जी माती या दोन्हींमध्ये ती पसरते आणि त्याच्यामुळं जास्त प्रमाणावर हानी होते। आता याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढते पण ती तात्पुरत्या स्वरूपाची असते। आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केला जातो तर त्याच्यामध्ये पहिलं जो बघतोय आपण उदाहरण त्याच्यामध्ये DDT, त्याचबरोबर मेलॅथियॉन, नंतर क्लोरोपायरीफॉस। आता ही जी कीडनाशकं आहेत याला टोटली आपण विषवृद्धी म्हणतो आणि या कीडनाशकांचा जास्तीत जास्त वापर आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी केला जातो। आता याच्यानंतर आपण बघणार आहोत सेंद्रिय शेती। आपल्याला इथं चित्र दिलेलं आहे सेंद्रिय शेतीचं। आता हल्ली जर आपण बघितलं तर सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादनं जी आहेत तर हा परवलीचा शब्द झालेला आहे। त्याचं उत्पादन अधिकाधिक कसं मिळेल याच्या दृष्टीनं प्रत्येकजण काळजी घेतो आहे। आता याच्यामध्ये आपण बघतोय की शेती करत असताना आपल्याकडं जे आपण रासायनिक खतांचा किंवा कीडनाशकांचा जो वापर करतोय तर हा वापर बेसुमार वापर आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे आणि त्याच्यामुळं याचा संबंध थेट जमिनीच्या सुपीकतेशी येतोय। म्हणजे जर रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर झाला तर ती जमीन नापीक होते, कालांतरानं तिच्यामध्ये पिकच येण्याची शक्यता ही फारच कमी असते। आता याच्यामध्ये जर शेतकऱ्याने जर विचार केला तर रासायनिक खताऐवजी त्यानं सेंद्रिय खतांचा जर वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे मिळू शकतं।
आता त्याच्यामध्ये पूर्णपणे कीटकनाशक असेल, कीटनाशक असेल, त्याचा पूर्णपणे त्याने काय करायचा, प्रतिबंध करायचा. आणि जास्तीत जास्त या सेंद्रिय शेतीचा सेंद्रिय शेतीपासून उत्पादन कसं मिळेल याकडे प्रत्येक जण अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहे. कारण त्याचे जे धोके आहेत तर ते धोके मानवाला माहिती झालेले आहेत. आता याच्यामध्ये मग या सेंद्रिय शेतीचा वापर करून मग आपला जो नैसर्गिक समतोल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे देशी वाण असेल किंवा जे आपण कुठलंही देशी वाण घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक समतोल हा राखला जातो. आणि या दृष्टीनं पर्यावरणपूरक पद्धतीनं हे आपल्याला या सेंद्रिय शेतीचा वापर करून एक पर्यावरणाला चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण आपल्याकडून निर्माण होणार आहे आणि हे एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे. यानंतर आपण बघणार आहोत मधुमक्षिका पालन. आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, पेटी दिलेली आहे, त्याच्यामध्ये मधमाशा दिलेल्या आहे. आता शब्दशः जर अर्थ आपण बघितला, मधु म्हणजे गोड, मक्षिका कीटक म्हणजे ज्याच्यातून आपल्याला मध मिळते अशा प्रकारच्या मधमाशांचं पालन करणे. आता पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, म्हणजेच जी माणसं असायची किंवा लोकं असायची तर पोळं काढण्याची एक चुकीची पद्धत होती, एक मशाल बनवायची किंवा ज्याला आपण आपल्या शास्त्र शुद्ध भाषेमध्ये मशालीचा धूर किंवा त्या चुडाचा धूर म्हणतो आपण. आणि त्या चुडाचा धूर किंवा मशालीच्या धुरानं काय करायचं, त्या मधमाशा पळून लावायच्या आणि मग नंतर काय करायचं, त्या पोळ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि अशा प्रकारे मग पोळ्याचा त्या नाश व्हायचा. आता याच्यामुळं काय होतं तर पोळ्याचा नाश झाल्यामुळं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर मधमाशा काय व्हायच्या, मरण पावायच्या. म्हणजे ही चुकीची पद्धत. आता जर आपण बघितलं तर कृत्रिम मधमाशांची जी पोळी आहे किंवा पेटी असेल तिचा जर वापर केला तर आपल्याला पोळ्यातील मध काढणं सोपं जातं. म्हणजे याच्यातून आपल्याला मध हे मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि याचा कुठल्याही प्रकारच्या मधमाशांचा याच्यावर नाश होत नाही किंवा पोळ्याचा नाश होत नाही. पुन्हा पुन्हा आपण त्या मधमाशांच्या पेटी पोळ्यामधून म्हणजे या पेटीद्वारे मध कलेक्ट करू शकतो. धन्यवाद.